वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीवरून प्रतीक बारसे हे नाराज झाले आहेत. शहर विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी राष्ट्रवादी पक्षातून पक्षांतर केलेल्या किरण काळे यांना जाहीर झाली आहे. या उमेदवारीवरून पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना भेटून वस्तुस्थिती मांडणार असल्याचं प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रतीक बारसे यांनी केलं आहे. या संदर्भात नगरमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. गेली 4-6 महिन्यापासून वंचित बहुजन आघाडीचं काम करत असताना अहमदनगर शहरामध्ये विधानसभेची तयारी करून वंचित बहुजन आघाडीकडून आम्ही उमेदवारी मागितली होती, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत दरवेळेला माझ्याबरोबर होतं, तसंच शेवटच्या क्षणापर्यंत माझं ना उमेदवारी यादीमध्ये असतं आणि अचानक काही ना काही कारण होऊन ते कट होतं. आता याची पण आम्हाला सवय झाली, पण यावेळेला तिचं काही खपवून घेतलं जाणार नाही, कारण की भरपूर मोठ्या प्रमाणावरती नगर शहरात माझ्याबरोबर नगर शहरातील कानाकोपऱ्यातील तरुण वर्गांनी वयस्कर माणसं आहेत माझ्याबरोबर, युवा आहेत, परत महिला वर्गांनी भरपूर मोठ्या प्रमाणावरती फिरून वंचित बहुजन आघाडीचं प्रचार केलेला आहे. आणि त्याच्यामुळं आत्ता जो उमेदवार म्हणजे काही अर्थकारणामुळं तो उमेदवार नगर शहरामध्ये दिल्या गेल्याची चर्चा आम्ही ऐकतोय, अजूनपर्यंत आम्हाला पण कन्फर्म माहिती नाही, परंतु भारिपच्या ज्या दोन नेत्यांनी हा प्रयत्न केलेला आहे की बाबा खरोखर जो व्यक्ती पक्षाचं आणि बाळासाहेबांचं निष्ठेने काम करणार आहे आणि त्याचं खच्चीकरण करून ह्यांचं आर्थिकीकरण करून घेतलेलं आहे त्यांनी, तो हा प्रयत्न आम्ही हाणून पाडणार आहोत. आणि येत्या 2 दिवसामध्ये मी काही पण प्रयत्न करून ही उमेदवारी मी नगर शहरातून मिळवणार म्हणजे मिळवणार, आणि वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा मीच राहणार आहे. परंतु आता भरपूर लोकांनी सांगितलं की आता या ठिकाणी नगर शहरामध्ये काम करत असताना आपण आता थांबणं म्हणजे अतिशय चुकीचं काम आहे, आणि जर आपण थांबलो तर आपल्यासारखं म्हणजे एवढं दिवसाचं काम आपलं वाया जाईल, आणि दुसऱ्याच्या मागं जर आपण ताकद उभी करतोय तर त्याच ताकदीने जर आपण स्वतः उभं राहिलो तर आपण निवडून येण्याचे चान्स आहेत, कारण बहुजन समाजाचं मतदान 1.5 लाखापेक्षा जास्त आहे नगर शहरामध्ये, आणि बऱ्यापैकी मतदान हे आमच्याबरोबर आहे, वंचित बहुजन आघाडी बरोबर आहे, तर आम्ही आता कन्व्हिन्स करून ते उमेदवारी आम्हाला कशी मिळेल याचा आमचा जास्तीत जास्त पद्धतीने प्रयत्न राहील. राष्ट्रवादीतून आयात केलेला उमेदवार जर लाजलाच गेला नाही वंचितचं, समजा आम्ही काम जरी केलं तरी आम्ही आमचं काय करणार, फक्त घरचं मतदान करणार, बाकी आम्ही कोणाला फिरून सांगणार नाही, नाही प्रचारामध्ये नाही उतरणार, आम्ही आमचं मतदान आम्ही वंचितलाच करणार. आणि आम्ही असं काय म्हणजे नाही की लोकांना जसं आम्ही फिरून काम करणार किंवा नाही करावंच लागेल, तर माझ्यासाठी लोक मतदान करू शकतील, पण तसं त्यांच्यासाठी करतील का नाही करतील हे पण आता कालपासून मला जवळजवळ 1.5 हजार लोकांचे फोन आले की बोले उमेदवारी आपल्याला अपेक्षा करायची, परंतु अपेक्षा जर आपण उमेदवारी केली तर बाळासाहेबांबरोबर गद्दारी केल्यासारखं होईल ते, आणि तसं काय आपल्याला करायचं नाही आहे. बाळासाहेबांना काय आम्हाला सोडायचं नाही, बाळासाहेब आमचे आजही श्रद्धास्थान आहेत, उद्याही आहेत आणि परवाही पण राहणार आहेत, इथून पुढे काय आम्ही बाळासाहेबांना सोडणार नाही, परंतु ही उमेदवारी ही आम्हालाच द्यावी आणि वंचित बहुजन आघाडी म्हणजे वंचितचं जे आहे त्यालाच देण्यात यावी, कारण की उद्या राष्ट्रवादीतून आला आणि तिकडे उमेदवारी नाही मिळाली म्हणून वंचित झाला, आणि मग इकडे येऊन त्याला उमेदवारी द्यायची आणि मग नंतर तो किती दिवस राहणार, कारण की आंबेडकरी चळवळ काय आहे, समाज काय आहे, बहुजन समाज काय आहे, मागासवर्गीय समाज काय आहे, याच्या अडीअडचणी ज्या माणसाला माहिती असतात, हाय प्रोफाईलमध्ये राहून आणि मोठ्या ऑफिसमध्ये बसून मागासवर्गांचे प्रश्न सुटू शकत नाही, झोपडपट्टीत राहणारे आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते जे झोपडपट्टीत दिवसभर असतात लोकांमध्ये असतात, अशा लोकांमध्ये राहून चळवळ चालवावं लागतील, काम करावं लागतं, त्यामुळे हाय प्रोफाईल लोकांचं काम नाही, राष्ट्रवादीवाले सगळे नेते हाय प्रोफाईल आहेत, आणि कोणाकडे किती कार्यकर्ते हे मी पत्रकारांना किंवा मी नगर शहरात जनतेला सांगण्याची गरज नाही आहे, माझ्या मागं जनता आहे ती मी दाखवून देईल योग्य वेळ आल्यानंतर. आणि आता बाळासाहेबांना पण आमच्या कालपासून जवळजवळ 500 लोकांनी मेल केलेले आहेत की उमेदवार बदला म्हणून, आणि आता आम्ही उमेदवाराच्या मागं राहणार नाही, त्या बघूया आता काय होतं काय नाही, आमचे तर प्रयत्न चालूच आहेत. असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही त्यामध्ये, आता हे दरवेळेलाच होतं ना आमच्याबरोबर, आता हे तुम्हाला माहिती आहे चांगल्या प्रकारे प्रत्येक पक्ष आमच्यावर असं काय होतं माहितीये का, की नगर शहरामध्ये ना सेटलमेंटचं राजकारण आणि मी सेटल होत नाही कोणाला, मी कोणाचे पैशाला लाजिंदार नाही, मी कोणाचे 1 रुपये घेत नाही, कोणाचे पैसे खात नाही, काय नाही, माझं सर्वसामान्य जनतेसाठी आयुष्याचं योगदान राहणार आहे इथून पुढं, आणि मला आजपर्यंत जे करता आलं ते मी केलेलं आहे, आणि इथून पुढं मला सर्वसामान्य जनतेसाठी जे करता येईल ते मी करत राहणार आहे. सांगा ना वंचित.